नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्सिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. या एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन नंबर थर्ड सॉल्व करायचा आहे. या क्वेश्चन नंबर थर्डमध्ये टोटल सब क्वेश्चन्स 20 आहेत, फ्रॉम 1 to 20 टोटल सब क्वेश्चन्स 20 आहेत. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे, याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा, सोडवूया. लेट वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेटला पॉवर 3 आहे प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेटला पॉवर 4 आहे. Differentiating with respect to x, differentiating with respect to x, therefore dy by dx equal to, पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड तुम्ही सॉल्व करा, नंतर हे सॉल्व करा म्हणजे सर्व तुमच्या लक्षात येईल. dy by dx equal to, इकडे पण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू आपण, ddx ऑफ पूर्ण फंक्शन ॲज इट इज याचा क्यूब आणि प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2. पहा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतली तरी चालेल, परंतु स्टेप वाईज आपण लिहिलेलं आहे. पहा, दोन ब्रॅकेट आहेत, दोन ब्रॅकेटमध्ये प्लस साईन आहे आणि यांची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, या ॲडिशनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. पहा, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकतो, परंतु मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर त्याचे रूल आहेत, ते पुढे आपल्याला पाहायचे आहेत. आता इथे ॲडिशन असल्यामुळे आपण सेपरेट करू, डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट करणार, म्हणजे या याची डेरिव्हेटिव्ह प्लस याची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 याचा क्यूब आणि प्लस डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू ddx ऑफ या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह. पहा, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केली आणि सेपरेट केलेली आहे कारण इथे प्लस आहे. पायाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, ब्रॅकेटला पॉवर आहे, आधी पॉवरची घेऊ, पॉवर समोर येईल आणि या ब्रॅकेटचा पॉवर 1 कमी होईल. हे आपण सर्व पाहिलेलं आहे एक्सरसाइज 1.1 फर्स्ट क्वेश्चनमध्ये. आणि पॉवर 1 कमी होईल, 3 to 2 होईल. पॉवरची घेतली, आता या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, म्हणजे याला मल्टिप्लाय करायचं या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x येईल. 4x डेरिव्हेटिव्ह 4 होईल आणि 1 कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. हे प्लस साईन. आधी पॉवरची घेऊ, पॉवर समोर येईल, एक्स क्यूब मायनस 5x आणि मायनस 2, पॉवर 1 कमी होईल 3. आणि याला मल्टिप्लाय करावं लागेल या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. पहा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. येथे एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल आणि पॉवर 1 कमी होईल, मल्टिप्लाय करणार म्हणजे इथे ब्रॅकेट करू आपण, मायनस 5 मायनस 0 बरोबर आहे. मायनस 5x डेरिव्हेटिव्ह मायनस 5 आणि मायनस 2 कॉन्स्टंट आहे, त्याचे डेरिव्हेटिव्ह 0, लिहिण्याची गरज नाही. पण आता काय करता येईल आपल्याला, 2x प्लस 4 प्लस 0 लिहिण्याची गरज नाही, म्हणजे आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. आता पहा, येथे आपल्याला 2 कॉमन काढता येतील, येथे 2 कॉमन काढू आपण. हे 2 कॉमन काढले तर बाहेर येतील, किंवा पुढच्या स्टेपमध्ये येथे 2 कॉमन काढू आपण. 2 कॉमन काढले तर येथे x राहील आणि येथे 2 राहतील, बरोबर आहे. आणि प्लस येथे कॉमन काही निघेल का, नाही, असंच राहू देऊ आपण 4. मल्टिप्लिकेशन आहे दोन ब्रॅकेटचा, याचा पॉवर कमी आहे, याचा पॉवर जास्त आहे. आधी कमी पॉवरच्या टर्म आपल्याला लिहायच्या आहेत, म्हणजे आपण काय करू, हे 4 ही टर्म आधी लिहू, 3x² मायनस 5 आणि याचा पॉवर जास्त आहे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे, नंतर लिहू तो ब्रॅकेट, एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 आणि पॉवर आहे 3, ब्रॅकेटला क्यूब आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे एवढ्या टर्ममध्ये, नंतर प्लस आहे, हे 2 आणि 3 यांचा मल्टिप्लिकेशन 6 होईल. 6 2 आणि 3 चा मल्टिप्लिकेशन केला, या ब्रॅकेटला पॉवर 1 आहे, याला 2 आहे. जो पॉवर कमी आहे, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आपल्याला, हा पॉवर कमी आहे, हा ब्रॅकेट आधी लिहू, त्यानंतर जास्त पॉवर असणारा हा ब्रॅकेट लिहू आपण,
एक्स स्क्वेअर प्लस 4x + 1 अशी जर ॲरेंजमेंट केली तर टेक्स्ट बुकला आन्सर आपलं मॅच होईल, बरोबर आहे. आणि हे प्लस 4 3x² - 5 पहा, ब्रॅकेटचा जर मल्टिप्लिकेशन असेल तर ते ब्रॅकेट आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत, म्हणजे पॉवर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये पाहिजेत. या ब्रॅकेटला पॉवर कमी आहे, येथे 1 आहे, ते 2 आहे, त्यामुळे हा ब्रॅकेट आधी लिहिला आणि हा नंतर लिहिला आपण. पहा, याप्रमाणे आपली डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy/dx = ही व्हॅल्यू. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, दोन ब्रॅकेटचा इथे मल्टिप्लिकेशन आहे, त्याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. पहा, इथे प्लस किंवा मायनस नाही आहे, प्लस किंवा मायनस असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो, बरोबर आहे. परंतु मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन असेल तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट करता येत नाही, त्याचा रूल आहे. पहा, दोन फंक्शन असतील, सपोज यू आणि व्ही, हे दोन फंक्शन आहेत. सपोज हा ब्रॅकेट म्हणजे यू आहे आणि हा ब्रॅकेट म्हणजे व्ही आहे. u × v म्हणजे दोन ब्रॅकेटचा इथे मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन आहे, त्याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. तर हा रूल अप्लाय करायचा आपल्याला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही असं होत नाही. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तरच तसं आपल्याला लिहिता येते, म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येते. परंतु मल्टिप्लिकेशन असेल तर हा रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. रूल कसा आहे पहा, u × dv/dx फर्स्ट फंक्शन आणि दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन आणि पहिल्याची डेरिव्हेटिव्ह, हा आहे रूल. मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजनसाठी रूल वेगळा आहे, हा मल्टिप्लिकेशन असेल तर हा रूल आहे, लक्षात ठेवा. आपल्याला हा रूल अप्लाय करून डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागते. पहा, सोल्यूशन हा आहे प्रोडक्ट रूल, म्हणजे मल्टिप्लिकेशनचा रूल, याला म्हणायचं प्रोडक्ट रूल. डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल किंवा मल्टिप्लिकेशन रूल किंवा यू व्ही रूल. पॅलेट y = मल्टिप्लिकेशन असेल आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची तर हा रूल अप्लाय करायचा, त्याप्रमाणे अरेंजमेंट करायची आपल्याला, नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायची. 4x + 5 × (3+x − x²) = 8 आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफोर dy/dx = म्हणजे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार (dDx)(1+4x)^8. फक्त आपण इकडे dDx अप्लाय केलेला आहे, इकडे dDx अप्लाय केलेला आहे दोन्ही साईडला, बरोबर आहे. आता हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, तर येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे uv हे फंक्शन u आहे सपोज, आणि हे फंक्शन व्ही आहे, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे अरेंजमेंट करायची आहे. u लिहिणार फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, म्हणजे त्यामध्ये काहीच करायचं नाही, ॲज इट इज लिहून घ्यायचं आपल्याला. पॉवर साईड फर्स्ट फंक्शन लिहिलेलं आहे आपण, नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायची dDx(v) म्हणजे सेकंड फंक्शन 3+x − x² = 8 याची डेरिव्हेटिव्ह, नंतर प्लस v म्हणजे सेकंड फंक्शन ॲज इट इज 3+x − x² = 8. फक्त फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केलेले आहेत, बरोबर आहे. आता (dDx) डेरिव्हेटिव्ह घ्यायची u ची, u म्हणजे फर्स्ट फंक्शन 1+4x / 5. पहा, याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे आपण, हा झाला प्रोडक्ट रूल, बरोबर आहे. आता आपल्याला हे ॲज इट इज, कारण याच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही आहे, हे ॲज इट इज येईल जशाच तसं आपण लिहिणार आहोत हे, परंतु याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. पहा, याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची ब्रॅकेटची पॉवर आहे, आधी पॉवरची घेणार, येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे इंटू, पॉवर समोर येईल आणि पॉवर 1 कमी होईल 3+x − x² ब्रॅकेटचा पॉवर 1 कमी होईल म्हणजे पॉवर 7 होईल 8 - 1, बरोबर आहे. पॉवरची घेतली या फंक्शनची, मल्टिप्लाय करणार या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने, कॉन्स्टंट आहे याची डेरिव्हेटिव्ह 0, एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 येईल, आणि -x² डेरिव्हेटिव्ह 2x, मायनस ॲज इट इज x² डेरिव्हेटिव्ह 2x, बरोबर आहे. आता हे प्लस, हे ॲज इट इज, कारण याच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही आहे, 3+x − x²
पॉवर 8, आता याची डेरिवेटिव घ्यायची आपल्याला, ब्रॅकेटला पॉवर आहे, आधी पॉवरची घेऊ, पॉवर समोर येईल आणि ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी होईल, 5 - 1 म्हणजे पॉवर 4 होईल. पुन्हा मल्टिप्लाय करू लागेल या फंक्शनच्या डेरिवेटिवने, 1 डेरिवेटिव 0 होईल, कॉन्स्टंट आहे, प्लस 4x डेरिवेटिव 4 होईल, म्हणजे 4 मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे, इंटू 4. पहा या 3 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, हा कॉन्स्टंट आधी लिहिणार आपण, पॉवर कमी हा आहे 1 पॉवर आहे, याचा 5 आहे, याचा 7 आहे, हा पॉवर कमी आहे ब्रॅकेटला, तो ब्रॅकेट आधी लिहू, 1 - 2x, नंतर 1 जास्त 5 आहेत, हा ब्रॅकेट आधी लिहू, आता हा ब्रॅकेट लिहू आपण, आणि यापेक्षा पॉवर हा जास्त आहे, 3 + x - x² पॉवर 7, 8 आपण लिहिलेले आहे सुरुवातीला, हे प्लस, येथे 5 आहेत, येथे 4 आहेत, दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल, 5 × 4 = 20 होतील, 20 लिहिणार कॉन्स्टंट सुरुवातीला, पॉवर आता 5 आणि 4 मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे आपण, पॉवर 4 आहे, पॉवर 8 आहे, म्हणजे हा ब्रॅकेट आधी लिहू, मल्टिप्लिकेशन असेल तर हा ब्रॅकेट आधी, 1 + 4x पॉवर 4 इंटू हा ब्रॅकेट नंतर, 3 + x - x² पॉवर 8. पहा याप्रमाणे डेरिवेटिव येणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 3. पहा येथे एक फंक्शन आहे, येथे एक फंक्शन आहे, दोघांचा डिव्हिजन आहे, म्हणजे यू अपॉन व्ही, जर हे फंक्शन यू असेल तर हे फंक्शन व्ही आहे, म्हणजे यू अपॉन व्ही, तो रूल अप्लाय करायचा आपल्याला. पहा डेरिवेटिव घेताना जर डिव्हिजन असेल तर याची डेरिवेटिव अपॉन याची डेरिवेटिव असं डायरेक्ट लिहिता येत नाही आपल्याला, त्यासाठी रूल आहे, ज्याप्रमाणे आपण लिमिटमध्ये याची याचं लिमिट घेतो आणि याचंही लिमिट घेतो, बरोबर आहे, सेपरेट करतो, ॲडिशन असो सप्रॅक्शन असो आपण सेपरेट करू शकतो लिमिटला, परंतु डेरिवेटिवला नाही, डेरिवेटिवला हा डिव्हिजनचा वेगळा रूल आहे. म्हणजे डेरिवेटिव घ्यायची आपल्याला यू अपॉन व्हीची, याप्रमाणे फंक्शन असेल आणि आपल्याला डेरिवेटिव घ्यायची असेल, डिव्हिजनची आपल्याला डेरिवेटिव घ्यायची असेल, तर रूल कसा आहे पहा, आधी व्ही नंतर यूची डेरिवेटिव DU/DX नंतर मायनस, पहा डिव्हिजनसाठी मायनस करायचं आहे, येथे यू आणि डेरिवेटिव घेणार DV/DX, सेकंड टर्म फर्स्टची डेरिवेटिव मायनस फर्स्ट टर्म सेकंडची डेरिवेटिव, ही फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म, आणि अपॉन व्ही स्क्वेअर, जो डिनोमिनेटर असेल त्याचा स्क्वेअर, हा आहे रूल. या रूलप्रमाणे आपल्याला डिव्हिजनची डेरिवेटिव घ्यायची आहे, याला म्हणायचं कोशंट रूल, तो आहे प्रोडक्ट, मल्टिप्लिकेशनचा असेल तर प्रोडक्ट, हा आहे कोशंट रूल, म्हणजे डिव्हिजनचा रूल, किंवा यू अपॉन व्ही रूल, कोशंट रूल. रूल पाठ पाहिजेत म्हणजे आपल्याला अरेंजमेंट करता येईल. हा आहे यू आणि हा आहे व्ही, यू अपॉन व्ही, त्याप्रमाणे अरेंजमेंट करू आपण. सोल्यूशन, याची डेरिवेटिव काढायची आपल्याला, लेट y = x/7 - 3x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफोर DY/DX = या साईडला डेरिवेटिव, म्हणजे तोच रूल आपण डायरेक्टली वाता, व्ही व्ही म्हणजे हे फंक्शन 7 - किंवा एका स्टेपमध्ये दोघांचे डेरिवेटिव अप्लाय करा, येथे पण डेरिवेटिव अप्लाय करणार आपण, x√7 - 3x, यू अपॉन व्ही हा रूल अप्लाय करू. सपोज हे यू आहे आणि हे व्ही आहे, न्युमिरेटर यू आहे आणि डिनोमिनेटर व्ही आहे, तर रूल कसा आहे डिव्हिजनची डेरिवेटिव घेण्यासाठी, व्ही व्ही म्हणजे सेकंड टर्म, म्हणजे डिनोमिनेटर 7 - 3x, नंतर डेरिवेटिव फर्स्टची म्हणजे DDX(F) येथे एक्स आहे, बरोबर आहे, मायनस यू, यू म्हणजे फर्स्ट टर्म, आणि डेरिवेटिव व्हीची DDX(V), व्ही म्हणजे इथे हा डिनोमिनेटर, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण अरेंजमेंट केलेली आहे, आणि याला पुन्हा अपॉन करायचं आहे डिव्हिजनमध्ये व्ही स्क्वेअर, व्ही स्क्वेअर म्हणजे या टर्मचा स्क्वेअर होईल, रूटमध्ये 7 - 3x आहेत त्याचाही स्क्वेअर होईल,
पुढच्या स्टेपमध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, बरोबर आहे? पहा इक्वल टू हे 7 - 3x ॲज इट इज, कारण मागे डेरिवेटिव्ह नाही आहे. पहा एक्सची डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आहे, इंटू 1 हे मायनस हा एक्स, याची डेरिवेटिव्ह पहा स्क्वेअर रूट आहे. आधी स्क्वेअर रूटची डेरिवेटिव्ह 2/√x, एक्स म्हणजे येथे 7 - 3x. आधी रूटची डेरिवेटिव्ह घेतली, याला मल्टिप्लाय करणार या फंक्शनची डेरिवेटिव्ह. फंक्शनची डेरिवेटिव्ह काय आहे, कॉन्स्टंट 0 आहे, आणि -3x ची डेरिवेटिव्ह -3 होईल. या फंक्शनच्या डेरिवेटिव्हने आपण मल्टिप्लाय केलेला आहे. आणि आपण व्ही स्क्वेअर पहा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, फक्त 7 - 3x राहील. इक्वल टू 7 - 3x इंटू 1 म्हणजे हेच येणार आहे, मायनस हा मायनस, हा मायनस प्लस होईल कारण मल्टिप्लिकेशन आहे येथे. मायनस मायनस प्लस होतील, हे मायनस प्लस होतील, आणि 3 × x म्हणजे 3x होतील, म्हणजे +3x. पहा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. आणि आपण 2 7 - 3x आणि याला डिवाईड करायचं आहे 7 - 3x ने, 7 - 3x ने डिवाईड करायचं आहे, बरोबर आहे? स्क्वेअर होता तो आता कॅन्सल झालेला आहे. पहा इक्वल टू, आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. पहा डेरिवेटिव्ह आपण इथेच काढलेली आहे पूर्ण, परंतु थोडं सिम्प्लिफाय करू आपण. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, येथे डिनोमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा, इथे स्क्वेअर रूटची टर्म आहे, येथे स्क्वेअर रूटची टर्म आहे, सेम आहेत, त्यांचा मल्टिप्लिकेशन केला तर स्क्वेअर होईल, म्हणजे ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. फक्त काय राहील, हे 2 आणि 7 - 3x, बरोबर आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर हे मिळेल आपल्याला, आणि हे +3x ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3x इंटू 1 म्हणजे 3x, आणि हे 2 7 - 3x, बरोबर आहे? आणि आपण याला पुन्हा आपण काय आहे 7 - 3x पहा, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर हे जे आहे ते येथे येथे मल्टिप्लाय होतील 7 - 3x. हा जो डिनोमिनेटर आहे तो येथे आता मल्टिप्लाय होईल, बरोबर आहे? आता याला सिम्प्लिफाय करू आपण. हे 14 होतील, -3 × 2 = 6x होतील, -3x × 2 म्हणजे -6x, +3x होतील. आणि आपण हे 2 पहा, ह्याचा पॉवर हाफ आहे, बरोबर आहे? टर्म सेम आहेत, या दोन टर्म सेम आहेत. याचा पॉवर काय आहे, ब्रॅकेटला 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि याचा पॉवर हाफ आहे, मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे, पॉवर पॉवरची ॲडिशन होईल, म्हणजे हाफ आणि हाफ पॉवर हाफ आणि हाफ पॉवर 1 म्हणजे टोटल पॉवर 1/2 होईल, 1/2 म्हणजे 3/2. म्हणजे आपण असं लिहू शकतो 7 - 3x याचा पॉवर किती आहे, 3/2. या दोन टर्म ऐवजी आपण काय लिहिणार, याचा पॉवर 3/2 आहे, बरोबर आहे? पहा इक्वल टू याच्या पुढची स्टेप, हे 14 - 6x + 3x म्हणजे -3x होतील, -3x, बरोबर आहे? आपण हे 2 7 - 3x याचा पॉवर 3/2. पहा स्क्वेअर रूटमध्ये टर्म आहे 7 - 3x, त्याचा पॉवर स्क्वेअर रूट आहे, म्हणजे काय, पॉवर हाफ आहे, परंतु 7 - 3x येथे पण आहे, मल्टिप्लिकेशन आहे, याचा पॉवर 1 आहे, बरोबर आहे? याचा पॉवर 1 आहे, म्हणजे 7 - 3x याचा पॉवर 1, हा बेस सेम आहे, हा बेस सेम आहे, पॉवर पॉवरची ॲडिशन होईल, हाफ +1 म्हणजे काय, 3/2. याप्रमाणे पहा ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. सब क्वेश्चन 4 दोन फंक्शनचा डिव्हिजन आहे. क्वेश्चन रूल अप्लाय करणार आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही, क्वेश्चन रूल डिव्हिजन असेल तर हा रूल अप्लाय करायचा आपल्याला. सेकंड फंक्शन फर्स्ट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. सेकंड फंक्शन म्हणजे येथे काय आहे, डिनोमिनेटर, आणि फर्स्ट फंक्शन म्हणजे न्युमिरेटर. आणि अपॉन व्ही स्क्वेअर हा रूल अप्लाय करायचा आपल्याला डिव्हिजनची डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी. लेट y = x³ - 5
याचा पॉवर 5 आहे आणि एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटला पॉवर 3 आहे. डिफरन्सिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्सिएट करायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यामुळे डिफरन्सिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, येथे एक्स हे व्हेरिएबल आहे. देअरफोर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू या साईडची डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5 याचा पॉवर 5 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 याचा पॉवर 3 याप्रमाणे पा डिव्हिजन आहे. सपोज हे यू फंक्शन आहे, वरचं यू आहे आणि खालचं व्ही आहे, तर हा रूल अप्लाय करू. व्ही व्ही म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 याचा क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला फर्स्ट फंक्शन मायनस यू, यू म्हणजे न्युमिरेटर, एक्स क्यूब मायनस 5 आणि इंटू पा येथे यू असताना डेरिव्हेटिव्ह व्ही पाहिजे, सॉरी करेक्शन करून घ्या, व्ही असताना डेरिव्हेटिव्ह यूची आणि यू असताना डेरिव्हेटिव्ह व्हीची, पा यू आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायची व्हीची, डी डी एक्स ऑफ व्ही, व्ही म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 याचा क्यूब अपॉन व्ही स्क्वेअर, व्ही व्ही म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 याचा पॉवर 3 आणि याचा स्क्वेअर करायचा आपल्याला, म्हणजे येथे काय होईल पॉवर पॉवरचा मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे पॉवर टोटल पॉवर किती होईल 3 × 2 म्हणजे 6 होणार आहे पुढच्या स्टेपमध्ये. पा इक्वल टू याच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही आहे त्यामुळे हा ब्रॅकेट ॲज इट इज, परंतु याच्या मागे डेरिव्हेटिव्ह आहे, या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह आधी पॉवरची घेणार, 5 समोर येतील पॉवर 1 कमी होईल ब्रॅकेटचा, पॉवर 5 × 4 होईल पॉवरची घेतली, आता या फंक्शनची 3x² कॉन्स्टंटची 0 म्हणजे 3x² या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x². पा हे सर्व आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, आता येथे ॲज इट इज कारण मागे डेरिव्हेटिव्ह नाही आहे परंतु येथे पुढे आहे डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. आता ही डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल 3, पॉवर 1 कमी होईल आधी पॉवरची पॉवर 2 होईल, 3 × 2 होईल आणि या फंक्शनची 3x² कॉन्स्टंटची 0, 3x³ची डेरिव्हेटिव्ह काय होईल 3x² आणि अपॉन टोटल पॉवर किती होईल 3 × 2 = 6 होईल पॉवर पॉवरचा मल्टिप्लिकेशन, एक्स क्यूब प्लस 3 याचा पॉवर 6 होणार आहे. पा येथे कॉमन काढू आपण कारण येथे पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे, येथे पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे, मध्ये मायनस आहे, टर्म सारख्या दिसत आहेत फक्त पॉवर वेगवेगळे आहेत, तर आपण कॉमन काढू. पा येथे 3x² आहे, येथे 3x² आहे, आपण 3x² कॉमन काढू, 3x² या दोन टर्ममध्ये मध्ये मायनस आहे, 3x² आपण कॉमन काढू, हे कॉमन काढले, पुन्हा येथे पॉवर क्यूब आहे, येथे पॉवर 2 आहे, बरोबर आहे, टर्म सारख्याच आहेत, x³ + 3 x³ + 3 येथे स्क्वेअर आहे, येथे क्यूब आहे, म्हणजे कमी पॉवरचा ब्रॅकेट आपल्याला कॉमन काढता येईल, x³² हा ब्रॅकेट आपण कॉमन काढला, पा हे कॉमन काढलेले आहेत, हे कॉमन काढलेले आहेत, बरोबर आहे. पा येथे फोर्थ पॉवर आहे, येथे फिफ्थ पॉवर आहे, म्हणजे फोर्थ पॉवर कॉमन काढू आपण, x³ - 5 याचा फोर्थ पॉवर हे कॉमन काढला आपण, पा एवढ्या टर्म आपण कॉमन काढलेले आहेत. पा येथे 3x² आहे, कॉमन काढले आपण, म्हणजे हे कॅन्सल होतील. आता येथे पॉवर 2 आहे प्लस 3 असताना येथे पॉवर 3 आहे, याला आपण याने डिवाईड केलं तर पॉवर 1 राहील, म्हणजे x³ + 3 याचा पॉवर 1 म्हणजे एक ब्रॅकेट राहील, बरोबर आहे. येथे पॉवर 4 आहे, येथे पॉवर 4 आहे, म्हणजे हे कॅन्सलच होतील, हे 5 पण राहतील, येथे 5 पण राहतील, बरोबर आहे, 5 राहतील, पॉवर 4th आहे, हे पॉवर पण 4th कॅन्सल होऊन जाईल. आता हे मायनस या टर्मने या टर्मला आपण डिवाईड केलं, कॉमन काढत आहोत, 3x² कॅन्सल होतील, x³ + 3² आहे, x³ + 3² आहे, हे पण कॅन्सल होतील, हे 3 राहणार आहेत आणि येथे पॉवर 4 आहे, येथे पॉवर 5th आहे, म्हणजे एक ब्रॅकेट कॉमन राहील, x³ - 5, बरोबर आहे. आणि आपण हे आपण कॉमन काढलेलं आहे, x³ + 3 याचा पॉवर 6,
पहा येथे ही टर्म आहे डिनोमिनेटरमध्ये पॉवर 6 आहे, परंतु ही टर्म येथे आहे याचा पॉवर 2 आहे, म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. बरोबर आहे, कारण मल्टिप्लिकेशन आहे पूर्ण येथे, येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. तर येथे 6 पॉवर आहे तर पॉवर 4 होईल. पुढच्या स्टेपमध्ये करू आपण, इक्वल टू डीवाय बाय डी एक्स इक्वल टू 3x स्क्वेअर. हा ब्रॅकेट कॅन्सल होईल तर येथे पॉवर 4 होईल. लक्षात राहू द्या, एक्स क्यूब मायनस 5 पॉवर 4 हे ॲज इट इज. हे कॅल्क्युलेशन करता येईल. हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण, काय होईल, 5x क्यूब प्लस 15 होतील. ब्रॅकेटमध्ये 5x क्यूब प्लस 15, 5 ने मल्टिप्लाय केला आपण आणि येथे 3 ने मल्टिप्लाय करू, मायनस 3x क्यूब आणि प्लस 15 होतील. आणि आपण हा ब्रॅकेट आपण कॅन्सल केला तर येथे पॉवर 4 होईल. बरोबर आहे, येथे स्क्वेअर आहे, येथे पॉवर 6 आहे, म्हणजे येथे पॉवर 4 होईल. एक्स क्यूब प्लस 3 याचा पॉवर 4 होईल, 6चा पॉवर 4 होईल. आता हे 3x स्क्वेअर येथे एक्स क्यूब मायनस 5 पॉवर 4, 5x क्यूब आणि -3x क्यूब दोघांची सबट्रॅक्शन, 5 - 3 म्हणजे 2x क्यूब होईल. 15 + 15 म्हणजे +30 होतील. आणि आपण एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 4 अजूनही सॉल्व करता येईल आपल्याला. येथे 2 कॉमन काढू आपण, म्हणजे 3x स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 2 कॉमन काढले आपण तर 2 बाहेर येतील आणि येथे एक्स क्यूब होईल आणि +15 होतील. बरोबर आहे, 2 कॉमन काढले आपण आणि आपण एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 4. पण 2 आणि 3 यांचा मल्टिप्लिकेशन करता येईल, 2 × 3 पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे. 2 × 3 म्हणजे 6x स्क्वेअर होईल आणि एक्स क्यूब मायनस 5 पॉवर 4 एक्स क्यूब +15. बरोबर आहे, आपण एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 4. पूर्ण मल्टिप्लिकेशनमध्ये ब्रॅकेट आहेत तर याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 4 आहे, ज्याचा पॉवर कमी आहे तो ब्रॅकेट आधी लिहू आपण. याचा पॉवर 1 आहे तर हा ब्रॅकेट आधी लिहू आपण. याचा पॉवर 4 आहे, पॉवर ग्रेटर असल्यामुळे तो ब्रॅकेट आपण नंतर लिहू. आपण एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 4. पहा याप्रमाणे डेरिवेटिव येणार आहे. आपले डेरिवेटिव येथेच आलेली आहे. बरोबर आहे, परंतु सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर हे मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे, त्याची आपल्याला डेरिवेटिव काढायची आहे. प्रोडक्ट रूल अप्लाय करणार आपण, यू ही रूल. तो रूल कसा आहे, यू इंटू डेरिवेटिव ऑफ व्ही डी व्ही अपॉन डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्स. आपल्याला स्पेस कमी आहे, यालाच आपण वाय कन्सिडर करू, डिफरन्शिएटिंग करू विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफोर डी वाय बाय डी एक्स. पहा एक दोन स्टेप मी डायरेक्ट लिहित आहे, तुम्ही समजून घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहा, नंतर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू तो रूल अप्लाय करू, यू हे फंक्शन म्हणजे यू आहे आणि हे फंक्शन म्हणजे व्ही आहे. यू म्हणजे 1 + sin² x, त्याचा स्क्वेअर डेरिवेटिव घ्यायची आपल्याला, डी डी एक्स ऑफ व्ही 1 + cos² x क्यूब प्लस व्ही, व्ही म्हणजे 1 + cos² x क्यूब आणि डेरिवेटिव घ्यायची आपल्याला यूची, डी डी एक्स ऑफ यू म्हणजे 1 + sin² x 1 + sin² x ब्रॅकेटला पॉवर 2. पा इक्वल टू हे ॲज इट इज, 1 + sin² x ब्रॅकेटला स्क्वेअर, याची डेरिवेटिव. पा याची डेरिवेटिव काय होईल,
आधी पॉवरचे घेणार, म्हणजे पॉवर समोर येईल 3 आणि ब्रॅकेटचा पॉवर 1 कमी होईल, कॉस स्क्वेअर एक्स पॉवर 3 आहे तर 2 होईल. पॉवरची डेरिवेटिव घेतली, आता या फंक्शनची डेरिवेटिव घ्यायची आहे. पहा 1 कॉस स्क्वेअर एक्स याची डेरिवेटिव घ्यायची आपल्याला, पॉवरची घेतलेली आहे. 1 डेरिवेटिव 0 होईल, कॉन्स्टंट आहे. आधी पॉवरची घेऊ, 2 कॉस एक्स होईल आणि या कॉस एक्सची डेरिवेटिव मायनस साईन एक्स. म्हणजे काय होईल, हे मायनस साईन 2 साईन एक्स कॉस एक्स असं लिहू शकतो आपण, साईन एक्स कॉस एक्स. म्हणजे इथे मायनस 2 टाईम्स साईन एक्स कॉस एक्स. आपण डायरेक्ट डेरिवेटिव घेतलेली आहे आणि प्लस हे ॲज इट इज करायच्या मागे डेरिवेटिव नाही आहे. 1 कॉस स्क्वेअर एक्स आणि त्याला क्यूब आहे. आता याची डेरिवेटिव आधी पॉवरची घेणार, म्हणजे पॉवर समोर येईल आणि पॉवर 1 कमी होईल ब्रॅकेटचा. पॉवर 2 आहे म्हणजे पॉवर 1 येईल, लिहिण्याची गरज नाही. परंतु 1 या फंक्शनची डेरिवेटिव, 1 साईन स्क्वेअर एक्स याची डेरिवेटिव, 1 0 होईल, पॉवर आहे, पॉवर आधी समोर येईल आणि पॉवर 1 कमी होईल आणि साईन एक्सची डेरिवेटिव कॉस एक्स. बरोबर आहे, म्हणजे काय होईल, 2 टाईम्स साईन एक्स कॉस एक्स, 2 टाईम्स साईन एक्स कॉस एक्स. पण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, 2 टाईम्स साईन थिटा असेल इंटू कॉस थिटा, तर याला आपण साईन 2 थिटा असं लिहू शकतो. बरोबर आहे, 2 टाईम्स साईन थिटा कॉस थिटा, 2 टाईम्स साईन एक्स कॉस एक्स आहे, म्हणजे साईन 2x लिहिता येईल आपल्याला आणि येथे पण मायनस साईन 2x लिहिता येईल. 1 साईन स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू 3 1 कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हे मायनस साईन आहे, मायनस साईन आपण सुरुवातीला लिहिलं तरी चालेल, किंवा असं लिहू मायनस 2 साईन एक्स कॉस एक्स, म्हणजे काय, साईन 2x हा फॉर्म्युला. आणि प्लस 1 कॉस स्क्वेअर एक्स याचा क्यूब इंटू 2 1 साईन स्क्वेअर एक्स इंटू, येथे पण साईन 2x लिहिता येईल आपल्याला, हा फॉर्म्युला तयार होत आहे साईन 2x. पा इक्वल टू, पा येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन, म्हणजे एवढ्या टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि इकडे पण मल्टिप्लिकेशन आहे, प्लसने दोन टर्म सेपरेट झालेले आहेत. बरोबर आहे, आता आपल्याला कॉमन काढायचं आहे, कॉमन काय काय काढता येईल, येथे साईन 2x आहे, येथे साईन 2x आहे, आपण साईन 2x कॉमन काढू, साईन 2x कॉमन काढले आपण. पा येथे 1 साईन स्क्वेअर एक्स पॉवर 2 आणि इकडे 1 साईन स्क्वेअर एक्स पॉवर 1 आहे, म्हणजे ज्याचा पॉवर कमी आहे तो ब्रॅकेट आपण कॉमन काढू शकतो. कॉमन काढणार 1 साईन स्क्वेअर एक्स, येथे स्क्वेअर आहे, येथे पॉवर 1 आहे, हा ब्रॅकेट कॉमन काढला आपण. येथे कॉस, या ब्रॅकेटला पॉवर 2 आहे, या ब्रॅकेटला पॉवर 3 आहे, ब्रॅकेट सारखेच आहेत, पॉवर 2 आहे, पॉवर 3 आहे. बरोबर आहे, म्हणजे पॉवर 2 असताना कॉमन काढू आपण. पा एवढं कॉमन काढलेलं आहे आपण, तर आता काय राहील, पा या टर्म आपण कॉमन काढलेल्या आहेत, या टर्मने याला डिवाईड करायचं आहे आणि याला डिवाईड करायचं आहे, काय राहील ते इथे ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. पा साईन एवढ्या टर्मला आपण याने डिवाईड केलं, साईन 2x साईन 2x कॅन्सल होतील. बरोबर आहे, हे मायनस साईन मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे मायनस राहणार आहे, हे 3 पण राहणार आहेत, साईन 2x कॅन्सल होईल, येथे स्क्वेअर आहे, येथे पॉवर 1 आहे, म्हणजे एक ब्रॅकेट राहील, 1 साईन स्क्वेअर एक्स, साईन स्क्वेअर एक्स हा ब्रॅकेट राहील. बरोबर आहे, कॉसला स्क्वेअर आहे, कॉसला स्क्वेअर आहे, कॅन्सल होऊन जाईल. आता हे प्लस साईन, पा इथे क्यूब आहे आणि येथे स्क्वेअर आहे, साईन 2x साईन 2x कॅन्सल होतील, हा ब्रॅकेट सारखा आहे, कॅन्सल होईल, परंतु येथे क्यूब आहे, येथे स्क्वेअर आहे, म्हणजे कॉसचा ब्रॅकेट राहणार आहे, 1 कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर आहे, आपण कॉमन काढलेला आहे दोन टर्ममध्ये आणि काय उरत आहे ते इथे लिहिलेलं आहे, हे साईन 2x 1 साईन स्क्वेअर एक्स
आपली डेरिव्हेटिव्ह काढणं झालेली आहे, आपण फक्त पुढे सिम्प्लिफाय करत आहोत. मायनस थ्रीने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, मायनस थ्री मायनस थ्री साईन स्क्वेअर एक्स होईल, प्लस वन प्लस पाय, ते टू आहेत बरोबर आहे, हे टू पण राहणार आहेत, म्हणजे प्लस हे टू पण राहणार आहेत, टू राहील आणि हा ब्रॅकेट राहणार आहे एक, बरोबर आहे, येथे टू येणार आहेत, म्हणजे आता या टूने मल्टिप्लाय करू, टू प्लस टू कॉस स्क्वेअर एक्स होईल इक्वल टू हे ॲज इट इज साईन टू एक्स वन प्लस साईन स्क्वेअर एक्स वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स पॉवर टू, हे मायनस थ्री मायनस थ्री मायनस थ्री साईन स्क्वेअर एक्स प्लस टू प्लस हे टू आणि कॉस स्क्वेअर एक्सला पाय, ते साईन स्क्वेअर एक्स आहे त्यामुळे आपण कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करू. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असेल तर व्हॅल्यू वन असते, यावरून कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला वन मायनस साईन स्क्वेअर थिटा मिळणार आहे, बरोबर आहे. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय, वन मायनस साईन स्क्वेअर थिटा हा टू ॲज इट इज, कॉस स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो वन मायनस साईन स्क्वेअर थिटा, इथे एक्स आहे थिटा म्हणजे हे ॲज इट इज साईन टू एक्स वन प्लस साईन स्क्वेअर एक्स वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स पॉवर टू. आता या टूने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, हे मायनस थ्री मायनस थ्री साईन स्क्वेअर एक्स प्लस टू प्लस टू, टूने मल्टिप्लाय करू, प्लस टू मायनस टू टाईम्स साईन स्क्वेअर एक्स, या टूने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आपण, इक्वल टू हे ॲज इट इज एवढ्या टर्म साईन टू एक्स इंटू वन प्लस साईन स्क्वेअर एक्स वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स पॉवर टू. हे प्लस टू हे प्लस टू प्लस फोर होतील, प्लस फोर होतील आणि हे मायनस थ्री, प्लस फोर मायनस थ्री म्हणजे वन होईल, बरोबर आहे. सर्वांची आपण ॲडिशन सबट्रॅक्शन केली, मायनस थ्री टाईम्स साईन स्क्वेअर एक्स आहेत आणि मायनस टू टाईम्स साईन स्क्वेअर एक्स आहेत, दोघांची ॲडिशन मायनस फाईव्ह टाईम्स साईन स्क्वेअर एक्स, मायनस फाईव्ह टाईम्स साईन स्क्वेअर एक्स, याप्रमाणे आपली डेरिव्हेटिव्ह येणार आहे. ही झाली डेरिव्हेटिव्ह. पहा इथे पुढे लिहा तुम्ही, लेट वाय इक्वल टू नंतर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स,